गाइज गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू द चैनल। सो आज आहे 27th ऑफ सप्टेंबर। सो आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे। सो आपण आज सकाळी सकाळी देवीचे दर्शन घ्यायला परत कालिके मातेच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत। आय होप तुम्हाला कालचा व्लॉग आवडला असेल, तुम्हाला जत्रा वगैरे पण दाखवली। सो आत्ता सकाळचा टाइम आहे, सकाळचे 9 वाजलेले। सो आता परत गर्दी नसते। सो या आपण मस्त दर्शन घेऊ। आणि आम्ही ठरवलेलं आहे की नवरात्रीचे 9 दिवस आपण देवीचे दर्शन घेणार आहोत, मग ती कुठली देवी असू दे। सो आपल्याला जसं जमेल तिकडच्या पण देव्या जमतील जायला दर्शन घ्यायला, सो आपण तिकडे जाऊ। सो आता दुसरी जी देवी आहे ती गावात आहे, सो आपण तिकडे पण जाणार आहे। बट आपल्याला पहिले कालिके मातेमध्ये पण जायचं होतं, सो आपण कालिके मातेच्या मंदिरामध्ये आलेलो। सो गाइस आपण आलेलो कालिके मातेच्या देवीच्या मंदिरामध्ये। आणि जस्ट आपण एंट्री केली आता। सो आता तर काहीच गर्दी नाही, कसं काल रात्री फार गर्दी होती आपण आलो त्यावेळी। सो आता बघा काहीच गर्दी नाही आहे, लफटाफट दर्शन होईल, मग आपण दुसऱ्या मंदिरात जाऊ। फायनली आपण आत आलेलो आहोत मंदिराच्या। काल मी तुम्हाला दाखवले बट आज लाल रंग आहे दुसरा दिवस। सो आज देवीला लाल कलरची साडी घातली आहे, नाही तर सिंह पण आहे। सो आपण त्याचे पण दर्शन घेऊया। सो गाइस देवीचे दर्शन घ्या, आज दुसरा दिवस आहे, खूप छान साडी नेसवलेली आहे। सो गाइस फायनल आपलं दर्शन झालेलं आहे कालिके देवी मातेचं। सो आता आपण गावात चाललेलो आहोत मेन रोडच्या तिकडे, गंगाघाट जे म्हणतात रामकुंड तिकडे चाललो आता। सो तिथे एक देवी आहे, सो तिथं पण दर्शन घेऊ आपण। सो आम्ही असं ठरवलं आहे की नवरात्रीचे 9 दिवस नाशिकमधल्या 9 वेगवेगळ्या देवांचे रोज दर्शन घ्यायचे, म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस। तो नाशिकमध्ये जेवढ्या पण देव्या आहेत, सो त्यांचं दर दिवशी वेगवेगळ्या देवीचं दर्शन घ्यायचं, म्हणजे सोमवारला कालिके मातेचं दर्शन घेतलं आपण, त्याच्यानंतर आज दुसरा दिवस आहे। सो आपण आता गावात चाललोय, सो आपण आलेलो आहोत गंगाघाटवर, सो रामकुंड इकडे। सो इथं आपण सांड्यावरची सप्तशृंगी देवी मातेच्या मंदिरामध्ये आलेलो आहे, मी तुम्हाला दाखवतो आता। सो गाइस हे आहे सांड्यावरच्या देवी मातेचं मंदिर, बघू शकता। सो आता आपण आज जाऊया। सो इकडे पूजा वगैरे केलेली आहे, बघू शकता। आणि इकडे एक फेमस सॉन्गचं शूट पण झालेलं आहे। अरे हां, एवढं फिरून का आलो आपण? सो गाइस ही आहे सांडवची सप्तशृंगी देवी माता, तुम्ही बघू शकता। इथे पूजा पण केलेली आहे कलश वगैरे ठेवून। आणि इथं कालभैरव प्रसन्न आहे, इकडे कालभैरव भगवान आहेत। गुड इव्हनिंग गाईज, आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। सो मी जस्ट थोडा एक पॉवर नॅप घेऊन जस्ट उठलेलो आहे। सो आपण सकाळी मंदिरात वगैरे गेलो होतो। सो हे आमच्या बाल्कनीमधला व्ह्यू, इकडं समोर आता कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे। आणि इथे बघू शकता आमचे 2 डॉग झोपले, तिथे बघा इथे एक आहे आणि इथे एक आहे। सो यांची चेरी आणि राणी झोपलेत खाली, बघा इथं बारीक बारीक पाऊस पडतोय। सो थोडासा थंड माहोल झाला, एकदम मस्त। इग्नोर द बॅकग्राऊंड बिकॉज कन्स्ट्रक्शन चालू इकडे बिल्डिंगचं। सो आणि त्याच्यानंतर आणि आता मी जरा नाश्ता बनवला खायला, सो मी आता गोड पोहे बनवलेले आहेत, सो ते मी तुम्हाला दाखवतो। आणि गाईज लवकरच एक तुम्हाला गुड न्यूज पण मिळणार आहे, म्हणजे ॲक्च्युली एक नाही 2 गुड न्यूज मिळणार आहेत। सो मी त्याच्यासाठीच वेट करतोय, कधी एकदाचं ते कन्फर्मेशन होतंय, थोडा टाईम लागेल बट मी नक्की सांगेल तुम्हाला। बट ते होणार हे कन्फर्म आहे, बट कधी होईल हे नाही सांगू शकत मी, ते देवाच्या दयेवर, म्हणजे ते देवावर सोडलेलं आहे मी। सो ते तो ज्या दिवशी करेल, सो त्या दिवशी आपल्याला कळेलच ते की मी
आपलं कधी होणार आहे ते काम. सो देशातलं एक तर आहे, एक तर मी सांगू शकतो कन्फर्म की आपण कुठंतरी लॉंग राईडला जाणार आहे प्रीतीवर. आय नो माझ्याकडे मोटो ब्लॉकचा सेटअप नाही आहे, बट सो जाणार आहे मी एक लॉंग राईडला व्हेरी व्हेरी सून. आफ्टर लॉंग टाईम फायनली मी राईडला जाणार आहे आणि फ्युचरमध्ये पण काही प्लॅन्स आहेत. सो जर हा जर प्लॅन सक्सेस झाला, म्हणजे हे जे आम्ही प्लॅन करतो आहे काही, सो ते जर चांगल्या प्रकारे आणि मला हवं तसं जर ते झालं, तर मग पुढचे काही प्लॅन्स आपण लाईंड अप केलेत. सो ते होतील सक्सेस. सो मी तुम्हाला दाखवतो मी काय म्हणणार, आणि ते जेव्हा होईल मी त्या दिवशी तुम्हाला सांगेल असते. सो टिल देन स्टे ट्यून्ड. मी ते देवावर सोडलेलं आहे, सो ते लवकरात लवकर होईल. होप फॉर द बेस्ट. बाप्पा लवकर होऊ दे ते काम माझं. प्लीज बनवलं आहेत गोड पोहे. सो याच्यामध्ये पातळ पोहे, थोडंसं तूप आणि थोडंसं साखर टाकून हे बनवलेलं आहे मी. सो आता मी खाईल हे मस्तपैकी. मी आता एक थोडा वेळ खायला आणि मग भेटतो तुम्हाला. आय थिंक मी थोडं बाहेर जाणार आहे एका फ्रेंडसोबत. सो बघू मग तिथे काही व्लॉग वगैरे करता आला तर. आणि या सो फार सो गुड. हॅलो गाईज. सो फायनली आता मी थोडं वॉकला आलेलो आहे आत्ता सध्या. सो आणि आता थोडं जॉगिंग वगैरे पण करणार आहे, रनिंग करणार आहे. आत्ता 6:45 झालेलं आहे संध्याकाळचे. सो आता मी जस्ट वॉक चालू केलेलं आहे. अराऊंड 500-600 मीटर झालेलं आहे आपलं चालून. आता मी तिकडे जॉगिंग ट्रॅकवर जाऊन थोडंसं पळणार आहे, 4-5 राऊंड जरा मारणार आहे. थोडंसं रनिंग वगैरे करू, स्लो जॉगिंग करू, फास्ट वॉकिंग करू, ब्रिस्क वॉकिंग करू. आपण जरा थोडंसं एक्झरसाईज पण करू तिथे. 3-4 किलोमीटर पळायचे, म्हणजे सगळं इन्क्लूडून 4 किलोमीटर करायचे आपल्याला. सो भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात. हॅलो गाईज. सो आहे आमच्या इथला जॉगिंग ट्रॅक. सो आत्ता संध्याकाळचा टाईम आहे, सो जास्त आत्ता कोणीच नाही आहे बिकॉज पाऊस पडला आहे जस्ट. सो ओलं ओलं झालेलं आहे माती. सो आता इथं मी खूप सारं राऊंड मारणार आहे जोपर्यंत माझं टार्गेट कम्प्लीट नाही होत. सो मला ॲटलिस्ट 3-4 किलोमीटर रनिंग वॉकिंग आणि ब्रिस्क वॉक करायचं आहे. सो जॉगिंग पण करायचं आहे. सो आता मी आणि दीज आर माय पुमा शूज, द बेस्ट फॉर रनिंग वॉकिंग जॉगिंग अँड एव्हरी डे वर्कआउटसाठी आणि सायकलिंगसाठी पण आहेत. सो ऑल इन वन शूज आहेत माझे. आणि तिकडे ॲक्टिव्हिटीज वगैरे करायला, म्हणजे वर्कआउट करायला थोडेसे मशीन्स लावलेले आहेत आपल्या आमदार साहेबांनी. सो तिकडे आहे थोडीशी सायकल वगैरे आहे. ते काका उभे त्याच्या जस्ट तिकडे ते पांढऱ्या रंगामध्ये 3-4 आहेत. गाईज आता डायरेक्ट वर्कआउट करूनच भेटतो मी बिकॉज ब्लॉग खूप मोठा झालेला आहे. सो आता मला त्याला एडिट करून छोटा करावा लागेल बिकॉज उगीच मोठे ब्लॉग्स नाही बनवायचे आपल्याला. एकदम शॉर्ट आणि इन्फॉर्मेटिव्ह आणि एकदम मस्त ब्लॉग्स पाहिजेत आपल्याला. आता डायरेक्ट वर्कआउट झाल्यानंतर भेटतो. सो फायनली झालेला आहे आपला वर्कआउट आणि एकदम तगडा आला. 3-4 किलोमीटरचा रनिंग जॉगिंग वॉक सगळं झालेलं आहे. थोडीशी एक्सरसाइज पण केली, थोडं मसल्स पंपअप पण झाले आणि आज आम्ही खूप दमून मी थोडा बसलो होतो 5-10 मिनटं. हॉक एंडिंग होईल आज आपला. मस्त झाडांच्या खालून आपण चाललो आहे. सो आय होप सो गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि आजचं तुम्हाला जे आमच्या सांडवरची सप्तशृंगी देवी आहे जी गोदावरी नदीच्या तिथे आहे, ती तुम्हाला मी आज दाखवली. सो आय होप तुम्हाला ती पण आवडली असेल. आणि कालिके मातेचं मंदिर पण तुम्हाला आवडला असेल. आणि जो आज छोटासा लाईफस्टाईल ब्लॉग दाखवला, डेली ब्लॉग टाईप, सो तो पण तुम्हाला आवडला असेल. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्र फॅमिलीसोबत सगळ्यांसोबत शेअर करा हा व्हिडिओ. आणि त्यांना पण शेअर करायला सांगा पुढे. आणि आपली नाईश बायकर आतरवची फॅमिली लवकरात लवकर वाढवा यूट्यूबवर. सो त्यासाठी तुम्ही रेड कलरचं सबस्क्राईब बटन जे आहे खाली राईट हँड साईडला ते दाबायला विसरू नका. आणि घंटा वाजवायला पण विसरू नका. सो भेटू आपण उद्या नव्या ब्लॉगमध्ये, Day 3 ऑफ नवरात्रीमध्ये. सो आता उद्याची देवी कुठे जाणार ते पण मला बघायचं आहे आज. सो या हा तुम्हा हा ब्लॉग उद्याच येऊन जाईल 28 ला. सो टिल देन स्टे ट्यून्ड, बाय, स्टे सेफ. भेटूयात उद्या.